40 मिनटं झाल्यामुळे मध्येच काय झाला, ब्रेक झाला. पुन्हा आपल्याला काय व्हावं लागतंय, रिजॉईन व्हावं लागतंय, म्हणजे पुन्हा जॉईन व्हावं लागतंय. झूमचा एवढाच एक तोटा आहे, झूमला अतिशय चांगल्या पद्धतीने तास घेता येतो. फक्त याला टाइम लिमिट असते 40 मिनटं. 40 मिनिटांनी काही न सांगता ऑटोमॅटिक म्हणजे आपोआपच तास डिस्कनेक्ट होतो. जरी झाला तरी घाबरायचं नाही, पुन्हा काय करायचं, रिकनेक्ट किंवा रिजॉईन व्हायचं. त्याला फक्त लिंकला क्लिक केले की पुन्हा लगेच रिजॉईन होता येतं, होतं आपोआप लगेच. म्हणजे आपण इथं पाहतोय की ह्या माळावरती पतंग उडवता उडवता हा लहान मुलगा त्या गवतांमध्ये लक्ष गेलं आणि गवतांमध्ये त्याला एक सुंदर सोनूल गोजीरवान असं गवत फुल दिसलं. आणि त्या गवत फुलाशी किती सुंदरपणे त्याने गप्पा मारलेले आहेत. गवत फुलाबरोबर तो किती छानपणे गप्पा मारतोय, म्हणजे ते फुल त्याला किती आवडलं हे आपण या इथं पूर्ण कवितेमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर ना? आता कवितेच्या संदर्भामध्ये काही इथं प्रश्नोत्तर आहेत, मी आता इथं शेअर करतो तुमच्याशी. आवाज आवाज नाही तो फक्त मी आता स्क्रीन तुम्हाला दाखवणार आहे. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हा ठीक आहे, आता एकानं सांगायचं, बाकीच्यानी ओरडायचं नाही. आता इथं आपण ह्या कविता गवत फुला रे गवत फुला या कवितेवर आधारित इथं आपण काय घेत आहोत, स्वाध्याय म्हणजे प्रश्नोत्तर घेत आहोत. आता बघा, कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली. कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली. आता एकानं कुणी तर सृष्टी सांग सर बरं, मी सांगू एकानं सांगा, सृष्टी सांग, सृष्टी. हा कवितेतील मुलाची गवत फुलाशी मळ्यावर पतंग उडवायला गेल्यावर भेट झाली. अच्छा, व्हेरी गुड. आता मी नंतर प्रत्येकाला एक एक एकाला प्रश्न विचारणार आहे. आता उत्तर बघा, उत्तर तुमच्या इथं डिस्प्ले होत आहे, दिसत असेल उत्तर तुम्हाला. दिसलं उत्तर? उत्तर दिसलं ना? हा ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, गवत फुलाला पाहून मुलगा कोण कोणत्या गोष्टी विसरला. गवत फुलाला पाहून मुलगा कोण कोणत्या गोष्टी विसरला. नाझिया सर मी नाझिया सांगू नाझिया सांग सांगू नाझिया सर मी सांगू हा नाझिया सांग नाझिया नाझिया जमादार. गवत फुलाला पाहून मुलगा मित्राला विसरला आणि पतंगला विसरला. छान, व्हेरी गुड. बघा, उत्तर तुम्हाला बरेपैकी लगेच देता येत आहेत, है ना. गवत फुलाला पाहून मुलगा कोण कोणत्या गोष्टी विचारला, तर बघा इथे तुम्हाला उत्तर सो आहे, मी दाखवतोय, है ना. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसते का रे माझी? बरोबर, म्हणजे काय मध्येच काय जण असे विनाकारण त्रास देतात. स्क्रीन दिसत नाही हे होत. दिसते रे, एकालाच काय प्रॉब्लेम असतो, ते विनाकारण तो काय करतो, सगळ्यांना त्रास देत असतो. कवयित्रीने आता मी कुणाला तरी एकालाच प्रश्न विचारणार आहे, बाकीच्यांनी माईक चालू करायचं नाही. ज्याला विचारेन तिनं संस्कार सांग बरं, संस्कार. संस्कार आहे का पंडित? संस्कार नाव दिसतंय ते मला नाही. वैभव, वैभव निकम सांग बरं. वैभव निकम. हा थांबा सर. हा, कवयित्रीने गवत फुलाच्या पानांचे पाकळ्यांचे वर्णन कसं केलं आहे. चुकलं तर चुकू द्या, पटपट बोलायला शिका तुम्ही. उत्तर येत नाही म्हणून असं गप्प बसायचं नाही.
त्याला पतंग खेळता खेळता रंगी बेरंगी गवताचे फुले दिसले. बर, आणि पाकळ्यांचं वर्णन कसं केलेलं आहे? दंग झाला बघण्यातच. वर्णन वर्णन पाकळ्या त्याला कसे दिसल्या? पाकळ्या त्याला पतंग उडवाय गेलो, त्याला माळव माळव गेलो. मग स्क्रीन वर दिसते का उत्तर तुला? मी सांगू. हा वाच बर. सर मी सांगू. अरे स्क्रीन वर उत्तर दिसतंय ते वाच. हा वाचतो. कवित्री म्हणतात, कवित्री म्हणतात गवत फुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूक रेशमी पाने पाती आहे. निळी 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 एक पाकळी आहे व त्याचे जगो जगमगणारे पिवळे पराग आहे. गवत फुलाच्या गवत फुलाच्या तो राहू दे, एवढा वेळ नाही लावायचा. स्नेहा वाच बरं. स्नेहा यादव उत्तर वाच बरं. स्नेहा कवयित्री म्हणतात गवत फुलाच्या दोन्ही बाजूला हिरवी नाजूकशी रेशम पाती आहेत. निळी निळी एक पाकळी आहे व त्याचे जमगणारे पिवळे पराग आहे. गवत फुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर लाल पाकळी खुलली आहे. छान छान, व्हेरी गुड. असं पटपट पटपट वाचायला पाहिजे. बघा मराठी विषय तर असं अडकत 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 असं वाचता नाही आलं पाहिजे, तर क्लिअर वाचता आलं पाहिजे. आता मी पुढचा प्रश्न विचारणार आहे. पुढचा प्रश्न कोणाला विचारू? चैतन्य सांग बरं. चैतन्य मारणवर. चैतन्य आवाज येतोय का? चैतन्य हा सांग. गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे? गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आलेले आहे? गवत फुलाला पटपट पटपट सांगायचं. हा गवत फुलाला लहान गवत फुलाला फुलपाखरू भेटायला आले आहे. बर, आणखी आणखी मुलगा आला आहे. बघा सर मी वाचलेला आहे. सर मी वाचू. धनश्री धनश्री एकाने वाचा, एकाने वाचा. धनश्री फक्त वाच. सर मी वाचते. सर मी वाच. धनश्री मी नाव घेतलंय. सर मी वाचलाशी झोपडा खेळायला लागला आहे. तसेच रात्री याच्यासाठी लहान होऊन गाई म्हणते आहे. मुलालाही वाटते कि आपण गवत फुलाहून गवत खाऊन ही लहान व्हावे व त्यात भेटावे. हा बघा, वारा होऊन लहान होऊन गवत फुलाशी झोपाळ्या खेळायला खेळायला यावं, त्याचबरोबर रात्री सुद्धा त्याच्याशी येऊन काय करावं, अंगाई म्हणावं. मुलालाही वाटतं की आपण गवत फुला सुद्धा त्याच्यापेक्षा लहान व्हावं आणि त्यास काय कराय भेटायला यावं असं वाटत आहे. पुढचा प्रश्न आपण टाकतोय. बघा, गवत फुलासोबत राहून मुलाला कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? गवत फुला आता मी एकाला विचारणार आहे बरं का सगळ्यांनी माहिती. मी बी करू नका, इथं मी नाव वाचेल त्यानंच फक्त सांगायचं आहे. विश्लेषा सांग. विश्लेषा विश्लेषा वाजतोय का? आहे का विश्लेषा? नाव दिसलं होतं आता मला इथं, नाही का? बर मृणाल सांग बरं. मृणाल गवत फुलासोबत राहून मुलाला कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? ओ सर मी वाचू. हा वाच वाच. ग शाळा सगळे विसरून मुलाला गवत फुलासोबत सतत राहावेसे वाटते. गवत फुलाशी गोजेरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात. गवत फुलाचे खेळ शिकवावेत व त्याला जादू शिकवावी. आभाळ हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ
खावा, गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे, अशा अनेक गोष्टी गवत फुलासोबत मला करायच्या आहेत. रजत आणखी एकदा वाच बरं, रजत खांडेकर याचं उत्तर वाच बरं. तर आवाज खर करतोय, तुझा येतोय आवाज व्यवस्थित, तू वाच. अरे डिस्प्ले ला जे उत्तर आलंय ते वाच. सर मी वाचू. रजतचं काय? थांबा, ज्यांचा नंबर झाला नाही त्यानं वाचूय बघा. युवराज वाच बरं, युवराज. युवराज कोण आहे? युवराज. हा सर. घर शाळा सगळे विसरून मुलगा गवता गवत फुलासोबत सतत हवेसे वाटते. गवता फुलाशी गोजेली भाषा शिकूया त्याला कसा सांगाव्यात. गवता गवता खेळ शिकू शिकावेत. बाळाकडे हट्ट करून खाऊ बर ठीक आहे. असं तुझा आवाज अडकतोय, तुझा आवाज अडकतोय त्यामुळे इथं काय आवाज व्यवस्थितीने झालाय. आता पुढचा प्रश्न विचारणार आहे प्रज्ञा बेंदगुडेला. विचारणार आहे प्रज्ञा. प्रज्ञा बेंदगुडे सर मी वाचू. प्रज्ञा आवाज येतोय का? सर मी वाचू. बरोबर आवाज प्रश्न तर आवाज तुला अंगाई घेत कोण म्हणते तुझ्या तुझ्याशी दोस्ती करावीशी असे. मला वाटते प्रज्ञाचा आवाज अडकतोय. सर मी वाचू का? वाच वाच. हे फुलवान व सुंदर आहेस पण तू दिवसभर काय करतोस? तुझ्या मित्रांशी खेळतोस का? तुझ्या घरात कोण कोण आहे? आई बाबा काय करतात? तुला आमच्या सारखी शाळा असते का? रात्री तू काय करतोस? तू कुठे झोपतो? तुला अंगाई गीत कोण म्हणते? तुझ्याशी दोस्ती करावी असे मला वाटते. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न मी टाकतोय बघा. तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो, पाहूनही तुझला हरवून गेलो, अशा तुझ्या रे रंग कळा, माझ्यापेक्षा तुझला लहान व्हावं वाटते. कवितेमधील काय करायचे आहेत ह्या ओळी शोधायच्या आहेत. इथं शोधून दाखवलेले आहेत बघा. मध्ये जाहिरात आली. या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरलेले आहेत ते लिहा. बघा आता उदाहरणार्थ रेशीम, पाती, हिरवी, आता पाकळी, त्यानंतर पराग आणि त्यानंतर तळीची पाकळी. आता पाकळीला कोणता रंग वापरलेला आहे कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे? पाकळी लाल पाकळी. हा आणि पराग कोणत्या रंगाचा आहे? पिवळे पराग आहे. तळीची पाकळी कोणत्या रंगाची आहे? पाकळी कसली आहे बघा? निळी पाकळी आहे. पराग कसले आहेत? पिवळे आहेत. बरोबर ना? हा. आणि तळीची पाकळी कसली आहे?
लाल आहे. लाल. रेड. रेड नाही लाल आहे. आपलं मराठी तसा इंग्रजीचा नाही. पुढचा प्रश्न बघा. सळसळ यासारखे आणखी काही शब्द लिहा. उदाहरणार्थ सळसळ शब्द आलेला आहे कवितेमध्ये. सळसळ सारखे आणखी काय काय शब्द असतात बघा. पळपळ, वळवळ, खळखळ, झळझळ, मळमळ, मळमळ, असे अनेक शब्द कवितेमध्ये आलेले आहेत. त्यानंतर समानार्थाचे शब्द. गीतला गाणे शब्द आहे. तसं रात्रला शब्द सांगा. समानार्थी शब्द रात्रला काय समानार्थी शब्द येईल? रजनी. छान, व्हेरी गुड. आभाळला काय शब्द येईल? आभाळ काय शब्द येईल? आकाश येईल. न भेल. वाराला काय शब्द येईल? वारा. हा, वाराला काय शब्द येईल? पवन शब्द येईल. समानार्थी शब्दांच्या जोड्या लक्षात ठेवायच्या. मी तुम्हाला स्कॉलरशिपला सुद्धा हे येतात समानार्थाचे शब्द किंवा काय येतात. रंग रंगुल्या, सान सानुल्या, निळ निळुली यासारखे शब्द शोधा व लिहा. बघा उदाहरणार्थ रंगबिरंगी गोड गोजीर शब्द आहे. लाज लाजिरी, जांभूळ गाभूळ, कोण चकुल्या. मी कवितेतले सोडून आणखी काही शब्द असतील तर लिहा असं सांगितले. रंगबिरंगी, गोड गोजरी, लाज राजरी, जांभूळ, त्यानंतर सोन चकुल्या, असे काही वेगवेगळे शब्द असतात रंगांच्या संबंधितले शब्द. आता सोबत एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे तर गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा. या आकृतीमध्ये गवत फुलाचे वर्णन केलेलं आहे. ते वर्णन केल्यानंतर त्याचे काही तर चार गुणवैशिष्ट्य, त्याचे विशेषण दिलेले आहेत गवत फुलाचे. उत्तर बघा, इथं तुम्हाला दाखवतोय मी गवत फुल कसं आहे. मी सांगू? हा सांग. मी सांगू? सांगाय का? रंग रंगुल्या, झुलता झुलता हसणारे, सुंदर रंग गळा, सान सानुल्या. हा, तसं नाही म्हणायचं. रंग रंगुल्या गवत फुल, सान सानुल्या गवत फुल, आणि सुंदर रंग कळा असणारे गवत फुल, झुलता झुलता हसणारे गवत फुल. म्हणजे ह्या सगळ्या चार वर्णनं गवत फुलाची केलेली आहेत. ही कवितेतली तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्यानंतर पुढे आपण बघूया. कवितेच्या ओळी पूर्ण करा. ते काय तुम्हाला पूर्ण करता येतील. ही कविता तुम्ही काय करायचे, तुम्हाला लिंक पाठवीन. ती लिंक काय करा, ओपन करा आणि त्याबरोबर कविता तुम्ही म्हणा, पाठ करा. आता बघा वाक्प्रचार ह्या कवितेमध्ये काय आलेले आहेत. पहिला एक आलेला आहे हरखून जाणे. हरखून जाणे म्हणजे काय तर गुंग होऊन जाणे. हरखून जाणे म्हणजे काय? गुंग होऊन जाणे, आनंदी होणे, मुग्ध होणे. दुसरा आलेला आहे भान हरपणे. भान हरपणे म्हणजे दंग होणे, मग्न होणे, कशाची जाणीव न उरणे. असे दोन वाक्प्रचार. आणि तिसरा आलेला आहे हट्ट करणे, आग्रह. तुमच्या आईवडिलांना जाऊन तुम्ही कधी कधी हट्ट करता नाही, आग्रह करता मला हेच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. हे आपण बऱ्यापैकी ह्या धड्याचे कवितेवरचे प्रश्नोत्तरे पाहिले, कविता पाहिली, बरासा कव्हर केलेला आहे. आता तुम्ही काय करायचा, उतार म्हणून या पान नंबर 13 वरती ई बुक बघा. तुमच्या पुस्तकामधला पान नंबर 13 वरती स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न पहिला आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1, 2, 3, 4 लिहायचा आहे का? प्रश्न पहिला लिहायचा आहे. उतारा म्हणून तुम्ही प्रश्न पहिला 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली. प्रश्न पहिला आहे. त्या दुसरा काय आहे? पहिला प्रश्न रे सांगतोय. पहिला प्रश्न लिहायचा आहे. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली. गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला. कवित्रीने गवत फुलाच्या मनाचे व पाकड्यांचे वर्णन कसे केले आहे. गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे. आपण आता सगळी प्रश्न उत्तर पाहिली आपण स्क्रीनवरती, आहे ना, वाचून पण घेतली तुमच्याकडून. गवत फुलासोबत राहून मुलाला कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. आपण हे सगळी प्रश्नोत्तर इथं पाहिलेली आहेत. प्रश्नोत्तर हो लिहायचे. मग काय सांगितलेत केवळ, कुठं ऐकलंस तू? मग त्या मराठीच्या वहीमध्ये
सगळा नाही रे, फक्त पाच प्रश्न लिहा म्हणलंय. प्रश्न पहिला आहे ना, दोन ते तीन वाक्यात उत्तर लिहा, त्यातले पाच प्रश्न फक्त लिहायचे आहेत, बाकीचे राहू द्या. तुम्हाला एक तर लिखाण, बाकीचं सेतू अभ्यासक्रमाचं पण भरपूर लिखाण असतंय, हे पण लिखाण आहे तुम्ही, त्यामुळे जास्त लिखाण करण्याच्या पेक्षा जरा पाठांतर आणि वाचनाकडे लक्ष द्या. बरं, आता मी वाचताना बघितलं की काय मुलं असं अडखळत आहेत, अडखळत आहेत म्हणजे फुल म्हणाले असे तसे, म्हणजे असं अडखळत अडखळत बोलायचं नाही, क्लिअर कट वाक्य स्टार्ट टू एंड फुल स्टॉप झाल्यानंतर, पूर्णविराम झाल्यानंतरच तिथं वाक्यात थांबायचं, असं तुमचं काय झालं पाहिजे, वाचन झालं पाहिजे. तुम्ही वाचन होत नाही, बरेच जण काय करतात, वाचत नाही, धडे कविता वाचली पाहिजेत. आणि ही कविता काय करा, तुम्ही सराव करा. मी नंतर काय करणार आहे, तुम्ही कवितेचा व्हिडिओ करून मला पाठवायचा आहे. बघा, आता तुम्हाला एक सगळ्याच्या आपण शरीर काय घेऊया, स्पर्धा घ्यायची आहे. ही गवत फुला रे गवत फुला, सगळ्यात छान कविता कोणाची होते, आपण ऑनलाईन एका तासाला काय करायची, स्पर्धा घ्यायची. प्रत्येकाला मी कविता डायरेक्ट म्हणायला लावणार आहे, कळलं का? त्याचं रेकॉर्डिंग पण होतंय आणि ती कविता आपण काय करायची, हे रेकॉर्डिंग तुम्हाला. अरे कुणालाच पुस्तक नाही, ई बुक पाठवलेली आहेत ग्रुप वरती, ते ई बुक पहा. ई बुक म्हणजे माहितीये ना, ई बुक. माझ्याकडे पण नाही पुस्तक. अरे पुस्तक कुणालाच नाहीत, कोण पुस्तक नाही करतायत, कुणालाही पुस्तकं मिळालेली नाहीत. ई बुक मी सगळ्या ग्रुप वरती पाठवलेली आहेत, जर तुम्हाला मिळालं असेल आणखी एकदा ग्रुप वरती पाठवते. ई बुक डाऊनलोड करा, म्हणजे ई बुक म्हणजे मोबाईल वरती सगळं पुस्तक तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे लक्षात घ्या, आज कविता तुम्ही म्हणायची आहे ती पाठ करायची, आणि मी नंतर जेव्हा क्लास घेईन तेव्हा तुम्हाला मी सांगेन कधी, म्हणजे त्यावेळेला तुम्ही प्रत्येकानं कविता म्हणून दाखवायचे. तिची आपण स्पर्धा घेणार आहे, सगळ्यात जो चांगला स्पर्धा चांगली कविता म्हणेल त्याला सुरात, त्याचा आपण नंबर काढणार आहे. एक दोन तीन चार असे चार नंबर काढूया, चालेल ना? व्हिडिओ पाठवलेल का? हा ठीक आहे, आता काय अडचण नसेल तर आता तास बंद करूया आपण. व्हिडिओ पाठवायचा आहे. अरे पाठवणार आहे ग्रुप वर, पाठवतो मी त्याची लिंक पाठवतो. हो य जरा वेळ झालेला आहे, तास संपलेला आहे, पुढचा तास आहे सातवीचा, त्यामुळे आपण तास बंद करूया. शुभरात्री. गुड नाईट सर. ओके, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर.